आपण पाहतो की दैनंदिन जीवनात खाद्यतेलाचा वापर हा मोठ्या प्रमाणात करण्यात येतो, जसं की अन्नपदार्थ तळण्यासाठी किंवा भाजी तयार करण्यासाठी किंवा अजून काही अन्न घरामध्ये आपण पदार्थ तयार करतो त्यासाठी हा मोठ्या प्रमाणात वापर होतो आणि या खाद्यतेलाची गुणवत्ता ही चांगली राहावी यासाठी आमचं अन्न आणि औषध प्रशासन औरंगाबाद हे कार्यालय नेहमी प्रयत्नशील आहे. तर खाद्यतेलाच्या भेसळी संदर्भात किंवा गुणवत्तेबाबत आमच्याकडे बऱ्याच तक्रारी प्राप्त होत असतात आणि त्या अनुषंगाने आम्ही वेळोवेळी कार्यवाही करतो. आता सध्या अन्न व औषध प्रशासनाचं जे मुख्य प्राधिकरण आहे अन्न सुरक्षा व मानवी प्राधिकरण दिल्ली, तर यांच्यामार्फत आपल्याला निर्देश प्राप्त झालेले आहेत की सर्वेक्षण मोहीम खाद्यतेलाची आपण राबवली आता. तर त्यामध्ये पूर्ण औरंगाबाद विभागामध्ये आपण 33 खाद्यतेलाचे अन्ननमुने सर्वेक्षणासाठी घेतलेले आहेत. तर त्यांचे अहवाल आपल्याला प्राप्त होतील आणि अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपण कायदेशीर नमुने आपण विविध पद्धतीने घेऊन त्यांच्या विरुद्ध आपण कारवाई करणार आहोत. याबद्दल आपण काही व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे का? या संदर्भात आपण व्यापाऱ्यांच्या कार्यशाळा आयोजित केल्या होत्या आणि त्यांना जे काही आपली कायदेशीर तरतुदी आहेत तर त्यांचं मार्गदर्शन आपण केलेलं आहे. अजित मैत्रे.